नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं सक्सेस अकॅडमीमध्ये स्वागत आहे। आपण प्रीवियस सेक्शनमध्ये प्रीवियस लेक्चरमध्ये अँगल किंवा रेशो बिटवीन दी डिफरंट क्वाड्रंट्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ दी different quadrants, sign conventions of the trigonometric ratios in the different quadrants. हा पार्ट स्टडी केला पहा। add sugar to coffee, ओके। प्रत्येकाचे इनिशियल लेटर्स म्हणजे काय असणार आहे इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कुठल्या क्वाड्रंट मध्ये, ऍड मधला ए मीन्स काय अप्लाय होतं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, ऑल द रेशोज आर पॉझिटिव्ह। शुगर मधला एस मीन्स काय अप्लाय होईल इन द सेकंड क्वाड्रंट, साइन इज ऑलवेज पॉझिटिव्ह, ओके। टू मधला टी मीन्स काय अप्लाय होईल थर्ड क्वाड्रंट मध्ये, टॅन इज ऑलवेज पॉझिटिव्ह, ओके। आणि कॉफी मधला सी इन द फोर्थ क्वाड्रंट, इन द फोर्थ क्वाड्रंट काय असणार आहे इथं, इन द फोर्थ क्वाड्रंट कॉस इज पॉझिटिव्ह अँड रिमेनिंग रेशोज आर नेगेटिव्ह अप्लाय होतील, पहा, ओके। हा पार्ट स्टडी केला आपण। त्याच्यानंतर त्याच फ्लोचार्टमध्ये आपण लिमिट ऑफ दी डिफरंट क्वाड्रंट स्टडी केलेलं आहे। पहिल्या क्वाड्रंटची लिमिट काय असणार आहे, झिरो पेक्षा जास्त 90 पेक्षा कमी, म्हणजेच काय आपल्याला लिहिलं झिरो ग्रेटर दॅन थिटा लेस दॅन 90, ओके। तेच रॅडियन फॉर्म मध्ये काय मेन्शन केलं आपण, झिरो ग्रेटर दॅन थिटा लेस दॅन 90 डिग्रीचा रॅडियन फॉर्म काय असेल पाय बाय 2 मध्ये रेफर होईल, पहा, ओके। इन द सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंटची लिमिट काय असणार आहे, 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी, 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी, म्हणजेच काय यांना सांगा पाहिजे, मग 90 ग्रेटर दॅन थिटा लेस दॅन 180 डिग्री आपल्याला होईल, पहा, ओके। ते रॅडियन फॉर्म मध्ये काय रेफर केलं आपण, पाय बाय 2 ग्रेटर दॅन थिटा लेस दॅन व्हॅल्यू काय असणार आहे, व्हॅल्यू पाय मध्ये रेफर होईल, पहा, ओके। इन द थर्ड क्वाड्रंट 180 पेक्षा जास्त आणि 270 पेक्षा कमी, इन द थर्ड क्वाड्रंट दिलेला अँगल हा कशाच्या मध्ये असणार इथं, 180 पेक्षा जास्त आणि 270 पेक्षा कमी, म्हणजेच काय आपल्याला इथं 180 ग्रेटर दॅन थिटा लेस दॅन व्हॅल्यू काय आपल्याला इथं, लेस दॅन व्हॅल्यू 270 आपल्याला, पहा। इन द रॅडियन फॉर्म पाय ग्रेटर दॅन थिटा लेस दॅन व्हॅल्यू किती असणार इथं, 3π/2 मध्ये रेफर होईल, पहा, ओके। सिमिलरली इन द फोर्थ क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट लिमिट काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं दिलेला जो काय अँगल अप्लाय होईल, दिलेला जो अँगल असणार आहे तो 270 पेक्षा जास्त आणि 360 डिग्री पेक्षा कमी, 270 पेक्षा जास्त आणि 360 डिग्री पेक्षा कमी, म्हणजेच काय येणार सांगा पाहू इथं, म्हणजेच काय येणार विद्यार्थी मित्रांनो, इथं 3π/2 पेक्षा जास्त, म्हणजे 3π/2 ग्रेटर दॅन थिटा लेस दॅन व्हॅल्यू काय अप्लाय होईल, 2π मध्ये आपल्याला, पहा, हे चौथ्या क्वाड्रंटचं आपण लिमिट मेन्शन केलेलं होतं, प्रोव्हाइड केलेलं होतं, पहा, ओके। सेम फॉर्मॅटमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट पॉईंट स्टडी केलेला होता, रिलेशन बिटवीन दी अँगल्स आठवतं का, पहा, ओके। रिलेशन बिटवीन दी अँगल्स, त्याच्यामध्ये आपण तीन टाईपचे रिलेशन स्टडी केलेले आहेत, कुठले कुठले रिलेशन्स असतात इथं, निगेटिव्ह अँगल बरोबर का, दॅट इज निगेटिव्ह म्हणजे मायनस थिटा, ओके। दुसरं रिलेशन स्टडी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण 90 प्लस और मायनस थिटाचं रिलेशन, कुठलं रिलेशन स्टडी केलेलं आहे आपण, 90 प्लस और मायनस थिटाचं रिलेशन, त्यालाच काय म्हणतो आपण, π/2 प्लस और मायनस थिटाचं रिलेशन, रॅडियन फॉर्म मध्ये π/2 प्लस और मायनस थिटाचं रिलेशन। आणि तिसरं रिलेशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 180 प्लस और मायनस थिटाचं रिलेशन, 180 प्लस और मायनस थिटाचं रिलेशन, त्यालाच काय म्हणतो आपण, पाय प्लस और मायनस थिटाचं रिलेशन। त्यातला पहिला पार्ट आपण स्टडी केलेला आहे, नेगेटिव्ह अँगल्स दिसतात का, पहा रिझल्ट सगळ्यांना, ओके। साईन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू रिझल्ट काय सांगतो आपल्याला, मायनस साईन ऑफ थिटा। सिमिलरली कॉस ऑफ मायनस थिटाचा रिझल्ट काय सांगतो आपल्याला, कॉस ऑफ थिटा। आणि टॅन ऑफ मायनस थिटा, टॅन इट इज द रेशो ऑफ, कशाचा रेशो आहे, साईन आणि कॉसचा रेशो आहे। साईन इन कॉस पैकी एखादा अँगल जर निगेटिव्ह असेल तर रेशो काय असतात, ते ऑलवेज निगेटिव्ह येणार आहे, म्हणजे टॅन ऑफ मायनस थिटाचं रिलेशन आन्सर काय असतं इथं, मायनस टॅन ऑफ थिटा आपल्या येईल, पहा, ओके। हे तीन झाले तुमचे बेसिक, त्याचेच तीन रेसिप्रोकल्स मी ते रेफर केलेले आहेत, पहा, कोसेक, साईनचा रेसिप्रोकल कोसेक आहे, कोसेक ऑफ मायनस थिटा, साईन जर निगेटिव्ह असेल तर कोसेक काय असतं इथं, ऑलवेज निगेटिव्ह, मायनस कोसेक ऑफ थिटामध्ये आपल्याला, पहा, ओके। सेकचा रेसिप्रोकल कॉस असणार आहे, कॉस जर पॉझिटिव्ह असेल तर सेक काय असणार इथं, ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे सेक ऑफ मायनस थिटा इज इक्वल व्हॅल्यू काय असणार इथं, सेक ऑफ थिटामध्ये रेफर होईल, पहा, ओके। अँड लास्ट वन इज ऑल्सो टॅन ऑफ मायनस थिटा, रिझल्ट काय सांगितलेलं आपण, मायनस टॅन ऑफ थिटा, ओके।
cot, it is the reciprocal of tan. Tan is negative, say the cot so the cos is negative. Manje cot of minus theta is equal to relation काय घेतलेला आहे आपण minus cot of theta मध्ये आपल्याला पहा. ओके सेम विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता दुसरे रिलेशन स्टडी करायचे आपल्याला सेकंड रिलेशन आपल्याला स्टडी करायचे आहे पहा. ओके सेकंड रिलेशन कुठला स्टडी केलेला आहे पहा कुठला घेतलेला आहे सांगा मला इथं सेकंड रिलेशन आपण काय घेतलेला आहे इथं 15.2 ओके रिलेशन बिटवीन कशा मधले घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो रिलेशन आपल्याला 90 प्लस और माइनस थीटाचं रिलेशन त्यालाच काय म्हणतो आपण पाई बाय 2 प्लस और माइनस थीटाचं रिलेशन पाई बाय 2 प्लस और माइनस थीटाचं रिलेशन आपल्याला पहा. ओके आता किती रिजल्ट स्टडी करायचे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं 90 प्लस चे 6 रिजल्ट्स आणि 90 माइनस चे 6 रिजल्ट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत म्हणजे 6 12 रिजल्ट्सचा वापर आपल्याला ह्या फॉर्मेट मध्ये करायचं पहा. ओके काय काय येणार पाहता इथं आता 90 प्लस और माइनस मध्ये काय करतो आपण तर एकूण 12 रिजल्ट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत 90 प्लस चे 6 आणि 90 माइनस चे 6 रिजल्ट्स. ओके आता हे 12 रिजल्ट्स पाठ करण्याच्या ऐवजी जर फक्त तुम्ही 3 स्टेप जर फॉलो केलात विद्यार्थी मित्रांनो तर ऍक्च्युअल काय होणार इथं चुकण्याचे चान्सेस काय सर कमी असणार आहेत पाठांतर केल्यामुळे काय आपल्याला नाही तर प्लस माइनस मध्ये किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मध्ये कुठेतरी काय असणार आहे चुका होण्याची शक्यता असणार आहे परंतु जर लॉजिकली जर तुम्ही 3 स्टेपचा जर तुम्ही वापर केलात तर कुठलाही रेशो देऊ देत कधीही विचारू देत आपण अचूक आन्सर त्याचं तुम्ही मेन्शन करू शकतो पहा परंतु त्यासाठी काय लागणार आपल्याला जे प्रीवियस लेक्चर मध्ये फ्लो चार्ट मी तुम्हाला दिलेला होता कुठला फ्लो चार्ट साइन कन्व्हेन्शन्स ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन द डिफरंट क्वाड्रंट. ओके तो पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा ह्या दोन रिलेशन साठी मला लागणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके आता काय नाही तर काय येणार आहे पहा आता इथं इन दिस टाइप ऑफ रिलेशन काय काय येणार आहे पहा इथं थेरी थोडीशी मी मेन्शन करते पहा इन दिस टाइप ऑफ रिलेशन ओके ह्या टाइप मध्ये रिलेशन मध्ये काय करतो आपण रेशो चेंज टू द अनदर फॉर्म. ओके आता अनदर फॉर्म म्हणजे काय असणार इथं सच आहेस. ओके आता 90 प्लस और माइनस मध्ये स्टेप काय मेंशन केली आपण इन दिस टाइप ऑफ रिलेशन रेशो चेंज टू द अनदर फॉर्म सच आहेस. आता अनदर फॉर्म म्हणजे काय असणार विद्यार्थी मित्रांनो इथं काय असणार पहा सच आहेस कॉमन खालच्या लाईनला मी मेंशन करतोय पहा खालच्या लाईनला मी मेंशन करतो इथं साइन इज रिप्लेस्ड बाय काय असणार इथं कॉस मध्ये आपल्याला पहा. ओके आणि कॉस जर दिलेला असेल कॉस इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये आपल्याला होणार इथं साइन मध्ये आपल्याला पहा साइन कॉस मध्ये रिप्लेस होणार आहे तर कॉस साइन मध्ये रिप्लेस होईल पहा. सिमिलरली काय असणार इथं टॅन इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये आपल्याला होणार इथं कॉट मध्ये अप्लाय होईल. सिमिलरली कॉट इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस होणार इथं टॅन मध्ये रिप्लेस होईल पहा. ओके सिमिलरली आता राहिले दोन रेशोज कुठले दोन रेशोज राहिले पहा. ओके सेक आणि कोसेक. ओके सेक इज रिप्लेस्ड बाय काय असणार आहे इथं सेक इज रिप्लेस्ड बाय कोसेक मध्ये अप्लाय होईल अँड लास्ट वन इज ऑल्सो कोसेक इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये आपल्या होणार इथं सेक मध्ये आपल्याला पहा. ओके साइन इज रिप्लेस्ड बाय कॉस कॉस इज रिप्लेस्ड बाय साइन टॅन इज रिप्लेस्ड बाय कॉट कॉट इज रिप्लेस्ड बाय टॅन टॅन इज सेक इज रिप्लेस्ड बाय कोसेक आणि कोसेक इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस होणार इथं सेक मध्ये आपल्याला पहा. इन दिस टाइप ऑफ रिलेशन रेशो चेंज टू द अनदर फॉर्म सच आहे म्हणजेच काय आपल्याला इथं साइन कॉस मध्ये कॉस साइन मध्ये टॅन कॉट मध्ये कॉट टॅन मध्ये सेक कोसेक मध्ये कोसेक सेक मध्ये रिप्लेस होईल कुठलाही रेशो कुठल्याही अनदर रेशोज मध्ये मला अप्लाय करता येणार नाही पहा. समजलं व्यवस्थित ही झाली पहिली स्टेप झाली पहा. ओके काय सरळ इथं ही पहिली स्टेप अप्लाय होईल. आता मला सांगा रिलेशन तर चेंज झालेला आहे. ओके आता पुढची स्टेप अप्लाय होईल फॉर दिस कम्प्लिशन ऑफ रिप्लेसमेंट किंवा मी आता सरळ इथे मी रेशो चेंज होते अनदर फॉर्म हा पार्ट इथे मी कम्प्लीट करून घेतला. ओके आता खालच्या लाईनला मी अप्लाय करणार आहे आता इथं
therefore आता काय रेफर करणार आहे पाहिता स्टेप्स स्टेप्स यूज्ड यूज्ड बाय 90 प्लस और माइनस थीटा रिलेशन रिप्लेसमेंट नहीं रिलेशन का लग पा ओके स्टेप्स आर यूज्ड बाय 90 प्लस और माइनस थीटा रिलेशन आपल्याला पाहो ओके स्टेप 1 काय येणार पा देता स्टेप 1 अप्लाई होईल पहिली स्टेप काय सांगितले इथं रेशो चेंज टू द रेशो चेंज टू द अनदर फॉर्म अनदर फॉर्म ओके रेशो चेंज टू द अनदर फॉर्म हे पहिला अप्लाई होईल पा साइन इज रिप्लेस्ड बाय कॉस कॉस इज रिप्लेस्ड बाय साइन ओके स्टेप 2 अप्लाई होईल विद्यार्थी मित्रांनो अँगल रिमेन्स सेम अँगल रिमेन्स अँगल रिमेन्स सेम जो काय अँगल दिला जाईल तो काय असेल तुमचा रिमेन्स सेम कशाच्या समोरचा अँगल कशा समोरचा अँगल 90 प्लस किंवा 90 मायनसच्या समोरचा जो काय अँगल असेल तो काय असणार इथं रिमेन्स सेम ओके आणि थर्ड स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट विथ रिस्पेक्ट टू द डब्ल्यू आर डब्ल्यू डॉट आर डॉट टी विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स अप्लाइड टू द आन्सर टू द आन्सर आपल्याला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो टू द आन्सर ओके टू द आन्सर ह्या तीन स्टेप्सचा मी विद्यार्थी मित्रांनो ह्या फॉर्मॅटमध्ये इथे मी वापर करणार आहे ओके दॅट इज आता जे मी वरती वर्डिंगमध्ये रेफर केलं विद्यार्थी मित्रांनो तेच आता मी खाली ग्राफिकल प्रेझेंटेशनमध्ये मी रिप्लेस करणार आहे पहा ओके आता कुठला एक रेशो इथे मी रेफर करतोय समजण्यासाठी एक दोन तीन लाईन सोडलेले आहेत पहा साइन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट कुठलं रिलेशन आहे इथं 90 ओके प्लस थीटा 90 प्लस थीटा ओके साइन ऑफ 90 प्लस थीटा ओके रिलेशन कुठलं आहे 90 प्लस थीटाचं रिलेशन आहे ओके रिलेशन कुठलं आहे 90 प्लस और मायनस थीटाचं रिलेशन आहे ओके रेशो चेंज टू द अनदर फॉर्म फर्स्ट स्टेप अप्लाय फील रेशो चेंज टू द रेशो चेंज टू द अनदर फॉर्म साइन इज रिप्लेस्ड बाय काय आपल्याला इथं कॉस साइन इज रिप्लेस्ड बाय कॉस काय लग पा पहिली स्टेप काय झाली तर साइन इज रिप्लेस्ड बाय कॉस ओके सेकंड स्टेप काय लिहिलेलं अँगल रिमेन्स पहिली स्टेप कंप्लीट झाली रेशो चेंज टू द अनदर फॉर्म साइनचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे कॉस मध्ये झालेलं आहे पहा ओके पहिली स्टेप कंप्लीट झाली सेकंड स्टेप काय दिलेलं आहे अँगल रिमेन्स सेम अँगल कुठला घ्यायचा आहे 90 प्लस किंवा 90 मायनसच्या पुढचा जो काय अँगल असेल 90 प्लस किंवा 90 मायनसच्या पुढचा जो काय अँगल असेल म्हणजे कुठला अँगल आलेला इथं कलर पेनी मी मेन्शन करतो पहा इथं थीटा मेन्शन करतो पहा कुठला अँगल आहे थीटा अंडरलाईन केलेला पहा अँगल रिमेन्स सेम अँगल रिमेन्स सेम अँगल रिमेन्स सेम राहिला पहा ओके अँगल इथे मी रेफर करतोय पहा अँगल रिमेन्स रिमेन्स सेम अँगल रिमेन्स सेम आपला होईल पहा ओके आणि पहिली स्टेप काय रेफर केलेली होतं रेशो रेशो चेंज टू द अनादर फॉर्म अनादर फॉर्म रेशो चेंज टू द अनादर फॉर्म पहिला आपला होईल पहा म्हणजे पहिला दोन स्टेप विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट झाल्या काय काय केलं पहा आपण पहिली स्टेप काय केली आपण इथं रेशो चेंज टू द अनादर फॉर्म काय झालेलं इथं साइन इज रिप्लेस्ड बाय कॉस ओके सेकंड स्टेप अँगल रिमेन्स सेम थीटा रिमेन्स थीटा राहील पहा ओके चला थर्ड स्टेप 90 प्लस लाइज ऑन मी साईडला डायग्राम काढतोय पहा विद्यार्थी मित्रांनो ओके बोला 90 प्लस लाइज ऑन 90 प्लस हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा काय असणार तुमचा वाय ऍक्सिस आहे 90 प्लस लाइज ऑन काय अप्लाय होईल सेकंड क्वाड्रंट 90 प्लस लाइज ऑन सेकंड क्वाड्रंट 90 प्लस थीटा आपल्याला पहा 90 प्लस थीटा आपल्याला पहा ओके कुठल्या क्वाड्रंटमध्ये सेकंडमध्ये आणि मला सांगा विद्यार्थी मित्रांनो इन द सेकंड क्वाड्रंट इन द सेकंड क्वाड्रंट साइन काय असणार आहे इन द सेकंड क्वाड्रंट साइन इज ऑलवेज पॉझिटिव्ह साइन इज ऑलवेज पॉझिटिव्ह आहे पहा इन द सेकंड क्वाड्रंट साइन इज ऑलवेज पॉझिटिव्ह आन्सर काय असणार आहे तर मग
पॉजिटिव मध्ये आपण पहा, पॉजिटिव लिहायची पद्धत नाहीये, नाही लिहिला तरी सुद्धा चालेल. पहा समजल्या पहिल्या तीन कंडिशन्स, तीन स्टेप्स कळाल्या का? पहा रिलेशन बिटवीन 90 प्लस और मायनस थीटाचं रिलेशन. ओके आता वन बाय वन विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सहा ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोचा ह्या लॉजिकच्या सहाय्याने काय करायचं आपल्याला खाली फॉर्म्युलेज तयार करायचे. पहा ओके रिलेशन कुठला आहे आता इथं, पहिलं रिलेशन कुठलं आहे 90 प्लस थीटाचं रिलेशन, 90 प्लस थीटाचं रिलेशन. ओके बोला पहिला रिझल्ट कुठला आहे, काय नाही तर व्हॅल्यू इथं मग तोच रिझल्ट मी फॉलो करणार. पहा साईन ऑफ 90 प्लस थीटा, 90 प्लस थीटा. बोला पहिली स्टेप काय असणार आहे, रिलेशन कुठला आहे 90 प्लस रिलेशन आहे, रिलेशन कुठला आहे 90 प्लस रिलेशन आहे. पहा ओके रिलेशन कुठला 90 प्लस रिलेशन आहे. साईन इज रिप्लेस्ड बाय, पहिली स्टेप काय असणार, साईन इज रिप्लेस्ड बाय कॉस, साईन इज रिप्लेस्ड बाय कॉस मध्ये अप्लाय होईल. पहा पहिली स्टेप कम्प्लीट झाली. सेकंड स्टेप अँगल रिमेन्स सेम, 90 प्लस ऑफ अँगल कुठला आहे थीटा, 90 प्लस ऑफ अँगल कुठला आहे थीटा, थीटा रिमेन्स सेम आपल्याला. पहा थीटा रिमेन्स सेम, पहिली दुसरी स्टेप कम्प्लीट झाली, अँगल रिमेन्स सेम, सेकंड स्टेप कम्प्लीट झाले. पहा आता थर्ड स्टेप 90 प्लस लाईज ऑन कुठल्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये ऑल द रेशियो, सॉरी सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन काय असणार आहे पॉझिटिव्ह, आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. समजलं? ओके चला दुसरा रिझल्ट तयार करूया आपण, दुसरा रिझल्ट तयार करूया. पहा काय नाही व्हॅल्यू आता इथं मग कॉस ऑफ 90 प्लस थीटा, दुसरा रिलेशन कुठला इथं, दुसरा रेशो कुठला आहे कॉस, पहिला घेतला मी साईन, दुसरा कुठला घेणार मी कॉस घेणार आहे. ओके कॉस ऑफ 90 प्लस थीटा. ओके बोला पहिली स्टेप काय अप्लाय होईल, रेशो चेंज टू दी अनादर फॉर्म, रेशो चेंज टू दी अनादर फॉर्म, दिसतं का? पहा रेशो चेंज टू दी अनादर फॉर्म, रेशो चेंज टू दी अनादर फॉर्म. कॉस इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस होणार इथं, साईन मध्ये आपल्याला. पहा कॉस इज रिप्लेस्ड बाय साईन, वरती मी मेन्शन केलेलं आहे कॉस रूपांतर कशामध्ये होणार इथं, साईन मध्ये होणार आहे. त्यामुळे कॉस इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये इथं, साईन मध्ये आपल्याला. पहा पहिली स्टेप कम्प्लीट झाली. दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम, 90 प्लस च्या पुढचा अँगल कुठला आहे थीटा, अँगल रिमेन्स सेम, अँगल रिमेन्स सेम, थीटा रिमेन्स थीटा अप्लाय. ओके दुसरी स्टेप कम्प्लीट झाली. आता तिसरी स्टेप विद्यार्थी मित्रांनो, विथ रिस्पेक्ट टू दी क्वाड्रंट, विथ रिस्पेक्ट टू दी क्वाड्रंट, साईन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू दी आन्सर्स. ओके 90 प्लस लाईज ऑन कुठं अप्लाय होईल, सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इन दी सेकंड क्वाड्रंट, इन दी सेकंड क्वाड्रंट, ओके कॉस जो मला रेशो चेंज करायचा आहे तो रेशो, इन दी सेकंड क्वाड्रंट काय असणार इथं, कॉस, कॉस काय असणार इथं निगेटिव्ह आहे, कॉस काय असेल निगेटिव्ह आहे, आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. इन दी सेकंड क्वाड्रंट, इन दी सेकंड क्वाड्रंट कॉस कसा असणार आहे निगेटिव्ह आहे. पहा कॉस कसा आहे निगेटिव्ह आहे, आन्सर इज ऑलवेज काय आपल्याला इथं निगेटिव्ह. ओके जो रेशो मला चेंज करायचा आहे, मी परत एकदा रिपीट करतोय विद्यार्थी मित्रांनो, जो रेशो मला चेंज करायचा आहे त्याचं साईन कन्व्हेन्शन, त्याचं साईन कन्व्हेन्शन मी आन्सरला प्रोव्हाइड करणार आहे. पहा ओके 90 प्लस लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस काय असणार निगेटिव्ह आहे, आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. समजलं व्यवस्थित? ओके चला तिसरी स्टेप आपण फॉलो करूया. थर्ड स्टेप काय असणार आहे पहा, तिसरी आता सॉरी तिसरा रेशो कुठला असणार इथं, टॅनचा असणार आहे. पहा टॅन ऑफ इन साईड द ब्रॅकेट व्हॅल्यू काय असणार इथं, 90 प्लस थीटा, टॅन ऑफ इन साईड ब्रॅकेट 90 प्लस थीटा. ओके सांगा पहिली स्टेप काय असणार, बरोबर आहे काय ना, पहिली स्टेप रेशो चेंज टू दी अनादर फॉर्म, टॅन इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस होणार इथं, कॉट मध्ये आपल्याला. पहा टॅन इज रिप्लेस्ड बाय कॉट मध्ये आपल्याला. पहा ओके पहिली स्टेप कम्प्लीट झाली. दुसरी स्टेप काय असणार आहे, अँगल रिमेन्स सेम, अँगल रिमेन्स सेम, 90 प्लस फुटचा अँगल कुठला आहे थीटा, अँगल रिमेन्स सेम, अँगल रिमेन्स सेम, कळलं व्यवस्थित? ओके तिसरी स्टेप विथ रिस्पेक्ट टू दी क्वाड्रंट, साईन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू दी आन्सर. ओके कुठला रेशो आहे टॅन, मला सांगा इन दी सेकंड क्वाड्रंट 90 प्लस, इन दी सेकंड क्वाड्रंट, इन दी सेकंड क्वाड्रंट टॅन कसा आहे निगेटिव्ह आहे, टॅन कसा आहे निगेटिव्ह, त्यामुळे आन्सर इज ऑलवेज कशामध्ये आपल्याला होणार इथं, मग निगेटिव्ह मध्ये आपल्याला. पहा आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह मध्ये आपल्याला. पहा समजलं व्यवस्थित? ओके म्हणजे तीन बेसिक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स विद्यार्थी मित्रांनो इथे मी कम्प्लीट करून घेतलेलं आहे. पहा समजलं? ओके चला चौथं रिलेशन स्टडी करूया आपण. फोर्थ रेशो अप्लाय होईल, फोर्थ रेशो कुठला असणार आहे इथं, कॉट मध्ये रेफर करतो मी, कॉट ऑफ, कॉट काय येणार पहा 90 प्लस थीटा, कॉट ऑफ 90 प्लस थीटा. बोला पहिली स्टेप काय असणार आहे, कॉट ऑफ 90 प्लस थीटा मध्ये पहिली स्टेप काय आहे, रेशो चेंज टू दी अनादर फॉर्म. ओके कॉट इज रिप्लेस्ड बाय, कॉट हा कशामध्ये रिप्लेस होणार आहे, कॉट इज रिप्लेस्ड बाय टॅन मध्ये आपल्याला. पहा कॉट इज रिप्लेस्ड बाय टॅन, कॉटचं रूपांतर कशामध्ये होणार इथं, टॅन मध्ये आपल्याला. पहा कॉट इज रिप्लेस्ड बाय टॅन. ओके पहिली स्टेप कम्प्लीट झाली. दुसरी स्टेप काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 90 प्लस च्या पुढचा अँगल कुठला आहे थीटा आहे, थीटा रिमेन्स सेम, अँगल रिमेन्स सेम, अँगल रिमेन्स
सेम आपला येईल पहा. दुसरी स्टेप कंप्लीट झाली. ओके आता तिसरी स्टेप. ओके बोला अँगल कसा आहे 90 प्लस लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट काय असणार आहे. इट इज ऑलवेज नेगेटिव्ह. टॅन नेगेटिव्ह आहे याच्यात कॉट काय असणार आहे. इट इज ऑलवेज नेगेटिव्ह मध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके म्हणजे चौथा फॉर्म्युला मी रेफर केला कॉट ऑफ 90 प्लस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन ऑफ थीटा मध्ये आपल्याला पहा. ओके सेकंड लास्ट रिलेशन मध्ये काय झालं पहा. फिफ्थ वन सेक ऑफ 90 प्लस थीटा. 90 प्लस थीटा सांगा पाहू 90 प्लस थीटाचं काय येणार आहे इथं. ओके बोला पहिली स्टेप काय असणार आहे. रेशो चेंज टू द अनदर फॉर्म. ओके बोला सेकचं रूपांतर कशामध्ये होणार आहे इथं. कोसेक मध्ये आपल्याला पहा. सेकचं रूपांतर कोसेक. सेक इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये होणार इथं. कोसेक मध्ये आपल्याला पहा. सेक इज रिप्लेस्ड बाय कोसेक. ओके दुसरी स्टेप. अँगल रिमेन्स सेम. 90 प्लसच्या पुढचा अँगल कुठला आहे. थीटा आहे. अँगल रिमेन्स सेम. मी प्रोव्हाइड केलं पहा. समजलं व्यवस्थित. ओके चला दुसरी स्टेप कंप्लीट झाली. आता तिसरी स्टेप आपल्याला विद्यार्थी मित्रांनो विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिवन आन्सर. ओके 90 प्लस लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक काय असणार आहे. निगेटिव्ह आहे पहा. इन द सेकंड क्वाड्रंट सेक कसा असणार. निगेटिव्ह आहे. आन्सर इज ऑलवेज काय आपल्याला इथं. निगेटिव्ह मध्ये आपल्याला पहा. आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. समजलं व्यवस्थित. ओके आता 90 प्लस थीटा मधला सहावा रिझल्ट शेवटचा रिझल्ट आहे पहा. कुठला असणार आता इथं मग. कोसेक ऑफ 90 प्लस थीटा एक्झॅक्टली इक्वल टू. ओके रिलेशन कुठला आहे. 90 प्लस थीटाचं रिलेशन आहे. रिलेशन कुठला आहे. 90 प्लस थीटाचं रिलेशन आहे. ह्याचा अर्थ आपला होईल 90 प्लस थीटा म्हणजेच काय येणार इथं. पाय बाय टू प्लस थीटा आहे. म्हणजे पहिली स्टेप असतात इथं रेशो चेंज टू द अनादर फॉर्म. कोसेक इज रिप्लेस्ड बाय व्हॅल्यू काय असतं इथं. सेक ऑफ व्हॅल्यू थीटा. दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम. 90 प्लस च्या पुढचा अँगल कुठला आहे. थीटा रिमेन्स सेम. म्हणजे पहिल्या दोन स्टेप कंप्लीट झाल्या. पहिली स्टेप रेशो चेंज टू द अनदर फॉर्म. कोसेक इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस झालेलं इथं. सेक मध्ये आपल्याला पहा. ओके पहिली स्टेप कंप्लीट झाली. दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम. 90 प्लस च्या पुढचा अँगल कुठला आहे. थीटा रिमेन्स सेम आपल्याला पहा. ओके आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो तिसरी स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिवन आन्सर. 90 प्लस लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. 90 प्लस लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये मला सांगा कोसेक काय असणार आहे. ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. इन द सेकंड क्वाड्रंट कोसेक कसा आहे. पॉझिटिव्ह आहे. आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. समजलं व्यवस्थित. हे झाले 90 प्लस थीटाचं रिलेशन. त्यालाच काय म्हणतो आपण. पाय बाय टू प्लस थीटाचं रिलेशन. कुठलं रिलेशन आहे. पाय बाय टू प्लस थीटाचं रिलेशन आपल्याला पहा. ओके चला आपण आता दुसरं रिलेशन स्टडी करूया. आता मला विद्यार्थी मित्रांनो सेकंड रिलेशन स्टडी करायचं आहे पहा. ओके सेकंड रिलेशन मी कुठलं घेणार आहे पहा. आता इथं हे 90 प्लस झालं. ओके आता 90 मायनस मध्ये मला रेफर करायचं आहे. 90 मायनस ऑफ थीटा. ओके तोच रॅडियन फॉर्म मध्ये काय अप्लाय होईल. पाय बाय टू मायनस ऑफ गिवन अँगल थीटा मध्ये आपल्याला पहा. 1 by 1 मी एक एक पार्ट अप्लाय करणार पहा. ओके सेवन्थ फॉर्म्युला आपल्याला पहा. साइन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट 90 मायनस ऑफ थीटा. आता तुम्ही सांगायचं विद्यार्थी मित्रांनो कुठलं रिलेशन आहे. 90 मायनस थीटाचं रिलेशन. पहिली स्टेप काय असणार आहे इथं. रेशो चेंज टू द अनदर फॉर्म. साइनचं रूपांतर कशामध्ये होणार. साइन इज रिप्लेस्ड बाय कॉस मध्ये आपल्याला पहा. साइन इज रिप्लेस्ड बाय कॉस. ओके पहिली स्टेप कंप्लीट झाली. ओके सेकंड स्टेप अँगल रिमेन्स सेम. 90 प्लस और 90 मायनसच्या पुढचा अँगल कुठला आहे. थीटा रिमेन्स सेम. अप्लाय केलं पहा आपण. 90 मायनसच्या पुढचा अँगल जो काय असेल तो रिमेन्स सेम. थीटा रिमेन्स सेम झाला पहा. ओके आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो. ओके 90 मायनस लाईज ऑन काय अप्लाय होईल. लाईज ऑन कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार इथं. कलरने दाखवलेलं आहे पहा. लाईज ऑन द फर्स्ट क्वाड्रंट. ओके
हा एंगल मी इतना रेफर के लिए पहा हा एंगल कुछ इतना 90 माइनस ऑफ थीटा एंगल पहा ओके हा एंगल कुछ 90 प्लस थीटा है ओके पहला क्वाड्रंट मध्ये पहला क्वाड्रंट मध्ये काय असणार आहे ऑल द रेशियोज आर पॉझिटिव्स इन द फर्स्ट क्वाड्रंट ऑल द रेशियोज आर पॉझिटिव्स असणार आहेत पहा ऑल द रेशियोज आर पॉझिटिव्स आहेत पहा समजलं व्यवस्थित ओके अप्लाई करा आता त्याच टाइप मध्ये आपल्याला आता पुढचे रिझल्ट स्टडी करायचे आहेत पहा ओके आठवा रिझल्ट पहा ओके बोला कॉस ऑफ काय असणार रिलेशन 90 माइनस ऑफ थीटा कॉस ऑफ 90 माइनस ऑफ थीटा पहिली स्टेप रेशियो चेंज टू द अनदर फॉर्म कॉस इज रिप्लेस्ड बाय साइन मध्ये अप्लाई होईल पहा ओके दुसरी स्टेप अँगल रिमेन्स सेम अँगल कुठला आहे थीटा रिमेन्स सेम राहील पहा 90 प्लस च्या पुढचा अँगल आणि 90 मायनसच्या पुढचा अँगल रिमेन्स सेम राहील पहा 90 मायनस लाईज ऑन फर्स्ट क्वाड्रंट आणि पहिला क्वाड्रंट मध्ये ऑल द रेशियोज आर पॉझिटिव्ह अप्लाई होईल पहा पहिला क्वाड्रंट मध्ये ऑल द रेशियोज आर पॉझिटिव्ह आहेत पहा ओके चला पुढचं रिलेशन नाइन्थ रेशो अप्लाई होईल पहा ओके टॅन ऑफ इन साइड द ब्रॅकेट 90 माइनस ऑफ थीटा एक्झॅक्टली इक्वल टॅन इज रिप्लेस्ड बाय कॉट टॅन इज रिप्लेस्ड बाय कॉट रेशो चेंज टू द अनदर फॉर्म ओके सेकंड स्टेप अँगल रिमेन्स सेम अँगल रिमेन्स सेम 90 माइनस लाइज ऑन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल द रेशियोज आर पॉझिटिव्ह म्हणजे आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह मध्ये अप्लाई होईल पहा ओके टेंथ अप्लाई होईल पहा कॉट ऑफ 90 माइनस ऑफ थीटा कॉट ऑफ 90 माइनस ऑफ थीटा ओके कॉट इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस होणार हा टॅन मध्ये अप्लाई होईल पहा कॉट इज रिप्लेस्ड बाय टॅन ओके अँगल रिमेन्स काय अप्लाई होईल सेम अँगल रिमेन्स सेम विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिवन आन्सर 90 मायनस लाईज ऑन फर्स्ट क्वाड्रंट आणि इन द फर्स्ट क्वाड्रंट ऑल द रेशियोज आर पॉझिटिव्ह आहेत ऑल द रेशियोज आर पॉझिटिव्ह आहेत पहा म्हणजे आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह ओके सेकंड लास्ट रिलेशन सेकंड लास्ट फॉर्म्युला आहे पहा 11th फॉर्म्युला ओके कुठला असणार आदिता सेक ऑफ 90 मायनस ऑफ थीटा सेक ऑफ 90 मायनस ऑफ थीटा बोला सेक इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस होणार हा कोसेक मध्ये आपल्याला पहा सेक इज रिप्लेस्ड बाय कोसेक ओके पहिली स्टेप कंप्लीट झाली दुसरी स्टेप काय असणार आहे अँगल रिमेन्स सेम दुसरी स्टेप काय असणार आहे अँगल रिमेन्स सेम अँगल कुठला आहे 90 मायनसच्या पुढचा अँगल कुठला असणार इथं थीटा रिमेन्स सेम थीटा रिमेन्स सेम राहील पहा ओके आता थर्ड स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट 90 मायनस लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट सॉरी फर्स्ट क्वाड्रंट 90 मायनस 90 पेक्षा कमी आहे म्हणजे लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल द रेशियोज आर पॉझिटिव्ह आहेत सेक पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह आणि शेवटचा रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो 12th अप्लाय करायचं आपल्याला काय सरळ इथं कोसेक ऑफ 90 मायनस ऑफ थीटा एक्झॅक्टली इक्वल टू 90 मायनस ऑफ थीटा एक्झॅक्टली इक्वल टू बोला काय असणार कोसेक इज रिप्लेस्ड बाय सेक मध्ये आपल्याला पहा कोसेक इज रिप्लेस्ड बाय सेक अँगल रिमेन्स सेम आणि विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स 90 मायनस लाईज ऑन फर्स्ट क्वाड्रंट फर्स्ट मध्ये कोसेक पॉझिटिव्ह आहे आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह आहे पहा समजलं व्यवस्थित आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो तुमचं तुम्ही टॅली करायचं आहे जर मी हे रिझल्ट पाठ करायला गेलो ओके एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस दहा दिवस पंधरा दिवस सोळा दिवस वीस दिवस ओके तुम्ही पाठ करू शकता विसाव्या दिवशी मी तुम्हाला विचारतो मी परफेक्ट सांगू शकाल ओके परंतु मला सांगा असे किती विद्यार्थी असतील की अचूक किंवा परफेक्ट सगळे आन्सर सांगू शकतील ओके क्वचित हातावर मोजण्यासारखे असतील पहा ओके परंतु जर हेच जर मी तुम्हाला विचारलं जर ह्या तीन स्टेप्स जरी तुम्ही फॉलो केल्या ह्या तीन स्टेप जरी तुम्ही फॉलो केल्या तर कुठलाही रेशा असू दे ह्या बारापैकी कुठलाही रेशा असू दे मला पाठ करायची गरज आहे का सांगा विद्यार्थी मित्रांनो साध्या सिंपल तीन स्टेप्स आहेत विद्यार्थी मित्रांनो कुठल्या तीन स्टेप्स आहेत रेशो चेंज टू द अनदर फॉर्म पहिली स्टेप अप्लाय होईल दुसरी स्टेप अँगल रिमेन सेम 90 प्लस किंवा 90 मायनसच्या पुढचा जो काय अँगल असेल तो रिमेन्स मी सेम ठेवायचा आहे ओके दुसरी स्टेप कंप्लीट झाली तिसरी स्टेप विथ रिस्पेक्ट टू द क्वाड्रंट साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिवन आन्सर साइन कन्व्हेन्शन्स आर अप्लाइड टू द गिवन आन्सर ओके जो रेशो मला चेंज करायचा आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे 90 प्लस आला तर सेकंड क्वाड्रंट आहे 90 मायनस आला तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अप्लाय होईल ओके जो रेशो मला चेंज करायचा आहे तो रेशोचं साइन कन्व्हेन्शन मी आन्सरला प्रोव्हाइड करणार आहे 90 प्लस आलं तर सेकंड क्वाड्रंट 90 मायनस आलं तर फर्स्ट क्वाड्रंट आहे समजलं व्यवस्थित ओके सिंपल नॉर्मल फॉर्मॅट आहे विद्यार्थी मित्रांनो ओके ह्या तीन स्टेप्स जर तुम्ही बाय हार्ट जर व्यवस्थित जर लक्षात ठेवलात स्टडी केलात
तर कुठलाही रेशो असू दे विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही अँगल असू दे, मी काय करू शकतो इथं अचूक आन्सर त्याचं मी काय करू शकतो इथं सांगू शकतो पहा. पण हे कधी पॉसिबल आहे, जर आता हा सगळा पार्ट हा कशावर आधारित असणार, इथं जो प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो फ्लो चार्ट दिलेला होता विद्यार्थी मित्रांनो, ह्या फ्लो चार्टवर आधारित काय असणार तुमचे साईन कन्व्हेन्शन्स आहेत पहा. ओके, जर हा फ्लो चार्टच तुम्हाला लक्षात नसेल, पाठ केलेला नसाल किंवा कन्फ्युजन जर झालं, तर डेफिनेटली त्याचा इफेक्ट हा कशावर होणार, इथं ह्या 12 रिझल्ट्सवर आपल्याला होईल पहा. ह्या 12 रिझल्ट्सवर आपल्याला होईल पहा. समजलं व्यवस्थित? ओके, सेम फॉर्मॅटमध्ये उद्याच्या लेक्चरला आपल्याला जे तिसरं रिलेशन आपल्याला स्टडी करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कुठलं रिलेशन, 180 प्लस और मायनस थिटाचं रिलेशन. कुठलं तिसरं रिलेशन आहे? 180 प्लस और मायनस थिटाचं रिलेशन. कारण दोन्ही एकदम घेतले तर कन्फ्युजन वाढेल पहा. त्यामुळे उद्याच्या लेक्चरला काय शिकायचं आपल्याला, 180 प्लस और मायनस थिटाचं रिलेशन स्टडी करायचं आहे पहा. समजलं व्यवस्थित? ओके, त्यामुळे आजचा जो काय झालेला पार्ट असेल तो व्यवस्थित पेन नोटबुक मध्ये लिहायचा आहे. ओके, कलर पेनचा वापर करा. सुटसुटीत व्यवस्थित फ्लो चार्ट काढायचा आहे. स्टेप्स व्यवस्थित मेन्शन करायचे आहे. कळलं का पहा? ओके, आणि ह्या 12 रिझल्ट्स ओके पाठ करण्याच्या ऐवजी ह्या 3 स्टेप्सचा वापर करून काय करू शकतो आपण, इथं रिझल्ट्स आपण बाय हार्ट आपण अप्लाय करू शकतो पहा. समजलं व्यवस्थित? ओके, धन्यवाद.